अध्यक्ष महोदय त्याच्यासाठी आपण वेळ ठरवलं ना, ना आज आपण असं बोलताय की इतर कामकाज महत्वाचं आहे आणि सीमावर्ती भागामध्ये मराठी बांधवांच्या ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार होतोय त्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दडपशेही वागवलं जात आहे अशासकीय अमान अमानवी मूल्यांप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार केला जातोय याच्यापेक्षा महत्वाचं कामकाज काय असणार अध्यक्ष महोदय आणि म्हणून सरकारनं याच्यामध्ये तातडीनं बाकीचं कामकाज बाजूला सारून महाराष्ट्रातल्या सीमा बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता आणि समस्त महाराष्ट्र संपूर्ण एक मुखानं आमच्या मराठी बांधवांच्या पाठीमागं उभा आहे हे आम्हाला या माध्यमातून सभागृहाच्या माध्यमातून कर्नाटक सरकारला दाखवलं पाहिजे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाला देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांनी बोलावून घेतलं दोघांना बाजूला उभं केलं आणि सांगितलं दोघांनी संयम पाळा दोघांनी काय बोलू नका आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्पा आहेत आणि मग कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र सकाळ संध्याकाळ वाटेल ते बोलतात अध्यक्ष महोदय वाटेल ते ठराव करतायत एक सुद्धा जमीन देणार नाही म्हणून ना सांगतात आमचे नेते कर्नाटकमध्ये चालले तर त्यांना गाडीमध्ये घेऊन अटक केलं जातं अडवलं जातं अध्यक्ष महोदय हे आपण उघड्या डोळ्यांनी बघायचं का आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये आहेत मी त्यांचे आभार मानतो की आपण सांगितल्या मुलं का होईना अध्यक्षांनी मला या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करायला दिल्या याच्या पुढे मी तुम्हाला विनंती करेन आणि मग माझा अध्यक्ष ऐकतील आणि ते अशी विनंती करून हा ठराव बाकीचं कामकाज बाजूला सारा महिलांना हा ठराव चर्चेला घ्या ही आग्रही मागणी करतो आणि आम्ही या ठिकाणी थांबतो